तर पक्षाने आदेश दिल्यास भंडारा गोंदियातून लोकसभा लढणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं. पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणू असंही नाना पटोले म्हणाले. पक्ष देईल त्या आदेशाचं पालन करू असं नाना पटोले यांनी म्हटलंय. पक्ष आदेश देईल तर बिलकुल लढू. एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण पाहिलं असेल की 2019 मध्ये मला जेव्हा नागपूरची निवडणूक लढायला लावली होती तर मी पक्षाचा आदेश मानून ती निवडणूक लढली होती. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. मी पक्षाचा सिपाही आहे. त्यामुळे पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन आम्ही करू. आणि समजा नाही दिली तरी ती जागा ज्याला कोणाला तिकीट मिळेल ती जागा निवडून येण्याची पूर्ण ताकदीनं आम्ही प्रयत्न करू.